पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करणाऱ्या हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवरही गुन्हे दाखल झाले पाहिजेत, यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचं वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले आहे. ईडीच्या कारवाईचे आम्ही स्वागत करतो. राज्य बँकेत झालेल्या घोटाळ्याबद्दल नक्की कारवाई झाली पाहिजे या मताचा मी आहे. त्यामुळे जसे पवारांवर गुन्हा दाखल झाला तसा चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्यासाठी हमी देणाऱ्या मुख्यमंत्र्यांवर सुद्धा गुन्हे दाखल झाले पाहिजेत आणि यासाठी लवकरच उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार असल्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी शिरोळमध्ये बोलताना दिला आहे. राज्य सहकारी बँकेच्या संचालक मंडळानं चुकीचं कर्ज वाटप केलं का? तर 100% केलं. पण ज्यांनी हे कर्ज घेतलं ते आज मोकाटच आहेत ना, त्यांचं काय? संचालक मंडळ अपात्र कर्जदारांना कर्ज दिलं म्हणून ते दोषी 100% आहेतच. परंतु ज्यांनी लायकी नसताना, पात्रता नसताना 1000 कोटी रुपयांची कर्ज राज्य सहकारी बँकेतून उचलली, घोटाळे केले आणि हे पैसे अक्षरशः हडप करून टाकले, आज ते मोकाट फिरत आहेत. आणि त्यातली बहुसंख्य लोकांची गर्दी ही भारतीय जनता पक्षामध्ये आहे, हे भारतीय जनता पक्षाला दिसत नाही का? मग त्यांच्यावर कारवाई कधी करणार? आणि खरी कारवाई त्यांच्यावर केली पाहिजे. आणि त्यांच्याकडून वसूल झालं नाही तर मग ज्या संचालकांनी हे कर्ज मंजूर केलं त्यांना जबाबदार धरलं पाहिजे. हे एक सहकारातला एक जाणकार म्हणून मला कळतं, परंतु ईडीला नेमकं काय कळतं मला माहीत नाही की विधानसभेच्या निवडणुका आल्यात म्हणून तेवढ्या वातावरण निर्मितीसाठी अशा प्रकारची कारवाई करायचं आणि जनतेच्या पैशाला चुना लावायचा. अशाच पद्धतीची एक याचिका थोड्याच दिवसामध्ये पुन्हा माननीय उच्च न्यायालयाच्या न्यायालयामध्ये दाखल होईल. राज्य सहकारी बँकेच्या संचालकांवर गुन्हा दाखल झाला असला तरी ज्यांनी कर्ज घेतले ते मुकटच आहेत. असे कर्ज घेतलेले अनेक लोक सध्या भाजपमध्ये प्रवेश करत आहेत आणि त्यामुळे भाजपांवरती ईडी कारवाई करणार का असा सवालही राजू शेट्टींनी उपस्थित केला. याचबरोबर चार कारखान्यांना 200 कोटींचा पतपुरवठा करण्याची हमी घेणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही गुन्हा दाखल करावा अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली. ईडीकडून निवडणुकीच्या वातावरण निर्मितीपोटी अशी कारवाई केली जात असल्याचा टोलाही राजू शेट्टी यांनी लगावला आहे. नुकतंच महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळानं चार कारखान्यांना 200 कोटीचा जो का पतपुरवठा करण्यासाठी एमएससी बँक NCDCला जे हमीपत्र दिलेलं आहे हे अशाच प्रकारचं आहे. आधीच एमएससी बँकेच्या संचालकांच्यावर आरोप काय आहे की वसूल न होणारी कर्ज त्यांनी वाटली, कारण त्या कर्जाचं हमीपत्र हे राज्य सरकारनं घेतलेलं आहे आणि तो सरकारवर बोधदंड आहे. आणि आता तसंच 200 कोटीची हमी राज्य सरकारनं घेतली आहे आणि 100% ती कर्ज वसूल न होणारे आहेत. आणि ते चारही जण भारतीय जनता पक्षामध्ये आज आहेत किंवा त्यांचे मित्रपक्ष आहेत, हा काय योगायोग नाही? मग उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना त्यांच्या इशाऱ्यावरनं या चार कारखान्यांना 200 कोटी रुपयाचा पतपुरवठा झाला म्हणून गुन्हा दाखल करायचा काय? जसा पवारांच्यावर गुन्हा दाखल झाला तसा देवेंद्र फडणवीसांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल झाला पाहिजे. आंतरराष्ट्रीय ख्यातीचे डॉक्टर B.S. भोसले यांचं आशा होमिओपॅथिक क्लिनिक, आजाराच्या मुळाशी पोहोचणारी आधुनिक उपचार पद्धत. निराश होताय कशासाठी? होमिओपॅथी आहे सर्वांसाठी. बँक ऑफ इंडिया जवळ शिवाजी रोड मिरज.